नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची बातमी आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका येथून मित्रांनो सध्या कांद्याची लागवड ही महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे आणि मित्रांनो जवळे येथील शेतकऱ्याने मल्चिंग पेपरवर कांद्याची लागवड ही केलेली आहे तर या लागवडीसाठी एक, एक एकरासाठी किती खर्च येतो आणि मित्रांनो ही लागवड केल्यानंतर त्याचा फायदा नेमका काय होतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो शेतीमध्ये अलीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी आवर्जून वापर करू लागले आहेत त्यामध्ये शेतकरी यशस्वी देखील होऊ लागले आहेत आता जवळ येथील शेतकरी अंकुश रामचंद्र गायकवाड या शेतकऱ्याने पारंपरिक पाटपाण्यावरील पाण्यावरील कांदा लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली आहे यासाठी सेंद्रिय खते औषधाचा वापर केला आहे जवळ येथील शेतकरी अंकुश रामचंद्र गायकवाड यांनी आठ एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली आहे एकर एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनासाठी सुमारे तीस हजार रुपये खर्च येतो परंतु यामध्ये खुरपणीचा आणि मजुरीचा खर्च वाचतो कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे औषध फवारणीचा खर्च येत नाही परिणामी ही, ही लागवड करण्यात आली आहे याबाबत माहिती देताना अंकुश गायकवाड म्हणाले मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करताना एक एकर क्षेत्रासाठी सव्वा दोन लाख रोपे लागतात ही रोपे तयार करताना देखील सेंद्रिय शेती औषधाचा वापर केला एक समान लागवडीमुळे कांद्याचा आकार देखील एक समान आणि चांगल्या प्रतीचा निघतो थंडी तापमान वाढ धुके इत्यादी गोष्टीचा परिणाम तीस टक्क्यापर्यंत यामुळे कमी होतो पाणी वाहते नसल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते परिणामी मुळांची संख्या कांद्यांची देखील वाढ ही चांगली होते मल्चिंगचा प्रतिकारक किरणामुळे रस शोषणाऱ्या कीड रोगाचा प्रादुर्भाव पिकाकडे होत नाही तसेच माती व पानाचा संबंध न आल्यामुळे बुरशीचा देखील धोका संभवत नाही गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये काढणी केलेल्या उन्हाळी कांदा बराकीत साठवल्यानंतर तो एक ते दोन महिन्यातच सडून गेला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले परंतु मल्चिंग पेपरवरील कांदे लवकर सडत नाहीत त्यामुळे टिकाऊ क्षमता अधिक असते त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करणारे अंकुश गायकवाड हे पहिले शेतकरी हे ठरले आहेत तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केल्यानंतर त्याचा फायदा नेमका शेतकऱ्यांना काय होत आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक